नमस्कार, मी ऋषिकेश सावंत, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। जुवारी जमीन विक्री प्रकरणी विरोधक आक्रमक, जमिनींचे सेल डीड तात्काळ थांबवण्याची विरोधकांची मागणी, कायदा विभागाचा अहवाल येईपर्यंत सेल डीड स्थगित ठेवणार, मुख्यमंत्र्यांची हमी। थ्री लिनियर प्रोजेक्ट वरून विधानसभेत खडाजंगी, तीनही प्रकल्प मागे घेण्याची विरोधकांची मागणी, सरकार राज्यात कोळसा आणू पाहतोय, विरोधकांचा आरोप। अनुदान मागण्या विना चर्चा सहमत, विरोधकांनी सार्वजनिक बांधकामासह इतर खात्यांच्या संबंधित कपात सूचना न मांडल्यानं मागण्या झाल्या मान्य। विधानसभेत गदारोळ, खासगी कंपन्यात गोमंतकीयांना 80% आरक्षण, पोगो विधेयकावर चर्चा न केल्यामुळे विरोधक आक्रमक, काळा टिळा लावत नोंदवला निषेध, कोळशानं विधानसभा विकत घेतली, विरोधकांची टीका। धर्मांतर खपवून घेणार नाहीच, कुंकळी हुतात्मा दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा इशारा, धर्मांतराविरुद्ध कुंकळीवासियांनी दिलेल्या लढ्याची जाणीव ठेवणार, मुख्यमंत्र्यांची हमी। भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण, काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरूच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा खळबळजनक आरोप, पाटकर म्हणतात काँग्रेस आमदार एकसंघ, काँग्रेस आमदार फुटणार नाहीत। आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात बूस्टर डोस देण्यास सुरुवात, गोव्यातही मोहीम सुरू, सर्व प्रौढांना 75 दिवसात मिळणार लस, गोवेकरांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन। विधानसभेत जुवारी जमीन विक्री प्रकरणी विरोधक आक्रमक झाले, जुवारी अॅग्रोच्या जमीन विक्रीत 50,000 कोटींचा घोटाळा असल्यानं सरकारनं तत्काळ जमिनीचे सेल डीड थांबवावे अशी मागणी विरोधकांनी केली। दरम्यान कायदा विभागाचा अहवाल येईपर्यंत सेल डीड स्थगित ठेवणार असल्याची हमी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी दिली आहे। स्पीकर सर, हायन पहिलो क्वेश्चन विचारला तो इज द लँड ट्रान्सफरेबल, म्हणजे कोमनीदाद लँड जी लिजार दिल्ली 99 इयर्स ऑर वॉट एव्हर इयर्स, ही लँड दिल्ली फॉर वन पर्टिक्युलर पर्पज, द पर्पज वॉज इंडस्ट्रीयल, आणि ही आता इकलेली हा ट्रान्सफर झाली हा, सगळे डॉक्युमेंटेशन झाले, वेदर इट कॅन बी ट्रान्सफर्ड, ॲक्च्युली द ओनरशिप इज साकवाल कोमनीदाद। इथून आता सेकंड क्वेश्चन इज व्हॉट बेनिफिट द स्टेट ऑफ गोवा इज गेटिंग फ्रॉम दिस सेल, व्हॉट ॲक्शन विल द स्टेट गव्हर्नमेंट टेक ऑन ज्वारी अॅग्रो केमिकल, विल द लँड बी रिवर्टेड बॅक टू साकवाल कोमनीदाद? सर, आय हॅव टोल्ड ऑगस्ट हाऊस दॅट आय हॅव सेंड दिस मॅटर टू फॉर अ लिगल ओपिनियन, I'm waiting for a legal opinion. Till then, as I said, Sanad is already stopped. It is not just verbal, actually written instruction has gone to stop as far as the Sanad is concerned. Once you, because without the Sanad, you cannot even construct a house. So even if they do a sealed part of it, you cannot do anything about without obtaining a Sanad. So be rest assured, the moment I get a legal opinion on this, we will act upon it. We are also concerned. सर, 500 स्क्वेअर मीटर विजयबापासून 50 लाख म्हणून हायन एक ही जागो पोंग ना अजून, 50 लाख स्क्वेअर मीटरचे उलयता आम्ही, इट्स नॉट 500 स्क्वेअर मीटर। सो तो फाल्यां इकीत रावतलो, तो मिनिस्टर कितें सांगता आमकां, इज व्हेरी सिंपल सांगता की आपूण सनात दिना, सनात दिना म्हणून ते स्टॉप जायना, ती सेल चालूच आहा। सो एकूच आमकां एश्युरंस जाय चीफ मिनिस्टरा कडसून नाजाल्यार मिनिस्टरा कडसून की बाबा ते सेल ऑफ प्लॉट्स विल बी स्टॉप, दीस गव्हर्नमेंट विल स्टॉप द सेल ऑफ प्लॉट्स बाय रायटिंग लेटर टू साब रजिस्ट्रार, इतलेच जाय आमकां स्पीकर। येस मिनिस्टर। स्पीकर सर, वी विल टेक एक्शन वॉट एव्हर इज नेसेसरी अंडर अ लॉ। स्पीकर सर, दिस इज रॉंग, नो नो, वी डोंट अग्री विथ दिस, स्पीकर सर दिस इज रॉंग, दिस इज रॉंग। स्पीकर सर, स्पीकर सर, आम्ही 500 हेक्टरांचे उलयता, 550 लाख स्क्वेअर मीटर्स ऑफ लँड विच इज प्राइम लँड, गव्हर्नमेंट इज द कस्टोडियन ऑफ द लँड। मुख्यमंत्री सर, आमकाय चिंता असा, आमकाय ही 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन जी त्यांना कोमनीदादची जमीन जी त्यांच्या सरकारात घेऊन जुवारी अॅग्रो केमिकल्सक दिली,
की इंडस्ट्रीयल युजा खातीर आणि इंडस्ट्रीयल यूज करता असताना जुवारी केमिकल ते सेटअप झाली आणि आता त्यांनी जुवारी केमिकल जी आहे ती पॅराफॉस्फेट सेका त्यांनी विकल्या ओके इंडस्ट्री सहित विकल्या ती त्याच्या बाहेर दुसरा विषय जो आहे तर तुम्ही म्हणता लँड पार्सल्स विकता बरोबर असा एक त्यांनी इंडस्ट्रीज लँडाच्या सहित दुसऱ्या कंपनी विकली दॅट इज वन जे तू म्हणता की त्याने अंडर व्हॅल्यू केला किती केला व्हॉट एव्हर द थिंग टिप ऑफ द आइसबर्ग बरोबर एक लहान पुढे खूप आहे एक इंडस्ट्री सहित विकल्या लँड जी तुम्ही आता तक दाखवली ती ती जर ती कमी व्हॅल्यू झाली आहे की नाही ताजेही त्यांनी सांगले की आम्ही व्हॉट एव्हर द थिंग्स अंडर व्हॅल्यू झाली असं जर रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट विल लुक इन टू द मॅटर आणि ॲक्च्युअल किती ती व्हॅल्यू त्याची घेतली व इंडस्ट्री याचा व्हॅल्यू झालो आमकां ते विकूंक शकना असं जर सगळे सेल्डिट नो कीप इट कीप इट ऑन होल्ड कर सर कीप इट ऑन होल्ड सेल होल्ड ऑन होल्ड लेजंड ऑफ द सेल विषयाचे या विषयाचे चर्चा भरपूर झाली या विषयाचे चर्चा भरपूर झाली मुख्यमंत्री आन्सर एका महिन्या भीतर एक महिन्यात विकून उडयतले एक महिन्यात 10 लाख स्क्वेअर मीटर विकल्या आमकाय चिंता असा परत सांगता हांव स्पीकर सर एजी ओपिनियन आणि लॉ डिपार्टमेंटचा ओपिनियन जर आयलो जाल्यार आम्ही त्यांचं कॅन्सल करता फ्युचर थर्ड पार्टी राईट झाल्या म्हणतो बरोबर असेल ना ते कॅन्सल करचे पहिले होल्डर जोर मरे होल्डर जोरपाक डायरेक्शन दिली होल्डर दिवपाक कित्याक फ्युचर सेलिड ऑन होल्ड डायरेक्ट प्रश्न विचारना स्पीकर सर प्रश्न विचारना सर स्पीकर सर किती करता डायरेक्शन दिवाला सांगला नाही रे उत्तर दिलेर परत सांगलंय आम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल करता म्हणून सेल्ली जावची ना म्हणून आम्ही सांगलंय की लॉ डिपार्टमेंटात जर याचा जर ओपिनियन आयला त्यांची रजिस्ट्रेशन त्याच लॉ डिपार्टमेंट फाटल्या हा तुझ्या होल्डर जोर मरे अरे आम्ही त्यांना फुल्ली कसलीच परमिशन दिना सेल डीट किद्याक करूंक दिता मंत्र्यान सारखे इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा यू गिव्ह दिस अश्युरन्स यू कीप द सेल डीड ऑन होल्ड मिनिस्टर स्पीकर सर सीएमांक अश्युरन्स देऊ नी राज्यात कोळशाच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय त्यामुळे 3 लिनियर प्रकल्पातून कोळसा वाहतुकीच्या विषयाला त्यांनी फाटा देत विरोधकांची टीका फेटाळून लावली आहे स्पीकर सर दिस हाऊस स्ट्रॉंगली रिकमेंड्स द गव्हर्नमेंट दॅट द 3 लिनियर प्रोजेक्ट ऑफ डबल ट्रेकिंग ऑफ साऊथ वेस्टर्न रेल्वे लाईन्स थर्मल पॉवर ट्रान्समिशन an expansion of National Highway 4A passing through the protected areas of Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary and Maulya National Park to be scrapped in the interest of the public who have shown strong opposition to these 3 projects that threaten the ecology and the area and also in view of the recommendation by the CEC. Further, the House recommends the government to withdraw all the file cases against the citizens NGOs for executing their constitutional duty under article 51A G of protecting the environment against the 3 linear projects through peaceful protest speaker sir yes yes just one I want to make first point on double tracking speaker sir CEC report after analyzing all the aspects such as passenger traffic movement, current and projection that has come to a conclusion that double tracking is not required. It also states that passenger traffic can be handled by road, air, as Goa is very well connected to Karnataka by road and air. Page 21. Speaker sir, taking note of the submissions of railways and asserted that the double tracking is primarily for coal transportation. Again, Speaker sir, CEC findings states that RVNL is doubling the railway tracks for coal transportation.
RVNL is relying on parliamentary clarifications from Ministry of Power dated 2nd Feb 2022, which states that there is no likelihood to shift from coal-based economy at page 19 and 20. सरकारान ये तिनी जे लिनियर प्रोजेक्ट आहे ते स्क्रॅप करचे आमका गोयकारांक जे आमगेले सगळे गोयकार ये जे विरोध आहे ये नाक मुडाई यांका सपोर्ट करचो आणि आय रिक्वेस्ट ऑल माय मेंबर्स टू सपोर्ट मी ऑन दिस रेझोल्युशन अँड पास इट दिस प्रोजेक्ट्स विच आर बीन देअर स्पीकर सर आर एज माय फ्रेंड एल्टन हैज पुट अप under Article 15AG of protecting the environment, but he never said about Article 15AH, which says, I will read it to him, to develop the scientific temper, humanism and spirit of inquiry and reform. What does this mean? Is to safeguard public property and to assure the violence, to strike towards excellence in all spheres of individual and collective activity so that the nation constantly rises in higher levels of endeavors and achievements. Speaker sir, I was there in last assembly, I'm there this assembly, Speaker sir. These three issues have been debated continuously, and again today the private member's resolution has been put. When this private member resolution was put, everybody has spoken on the issue of the Supreme Court order. I would like to clarify what is the Supreme Court order is. The order was pertaining to the wildlife sanctuaries in the sense of Western Ghats basically. And it was against the three linear projects. And all these three linear projects had come to a standstill till the Supreme Court had decided on these projects, because sir. Now CEC had come to centrally empowered committee appointed by the Supreme Court, had come to Goa, had met every section of society then, and took a cohesive decision when they came back, when they went back, and told the Supreme Court what was good for Goa, what is required for Goa, as everybody mentioned about it. Speaker sir, when they went back, out of the three linear projects, two linear projects were decided to be done. One was dropped by the Supreme Court to a particular section. Sabhagraha kamkaj 5 minutes valita. Speaker sir, with this I think I have already said what is the fact of these three linear projects where the resolution is put, and I asked my colleague Shri Alton and Mr. Vijay to withdraw the same, because there are no more three linear projects which have to be decided. They have been decided by the court, Speaker sir. And the other third project also will be decided by the court. And whatever the decision of the court is there, it is acceptable to the state government, Speaker sir. Thank you. विधानसभा अधिवेशनाच्या पाचव्या दिवसाच्या शेवटी विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. खासगी कंपन्यात गोमंतक यांना 80% आरक्षण, पोगो विधेयकावर विधानसभेत चर्चा न झाल्यानं विरोधी आमदार आक्रमक झाले. विरोधी आमदारांनी विधानसभेतून बाहेर येत कपाळाला काळा टिळा लावत सरकारचा निषेध केलाय. Without citing figures. Figures have been cited by everybody. People have given CEC recommendation, Supreme Court judgment. How they are intending to make Goa a coal hub. But as private member day, I have a bill put. 80% reservation going on private sector. विदेशात मूव केल्ले पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, ही दोनूय बिलां येवपाक जाय आशिल्ली. ही बिलां कित्याक येना? ही बिलां डिस्कस करपाक सरकार कित्याक भिता? गोंयकारांचे केन्ना चित्ता? खंयच्याच बिलाक तर तुम्ही ओपोज आहात. तुम्ही म्हणटात फेडरल सिस्टमाचे भायर जावं दे, बरें डिस्कस जावं दे, बरें. वाय आर यू नॉट विलिंग टू डिस्कस पोको? वाय इज पोको नॉट बीन डिस्कस? वाय इज 80% एम्प्लॉयमेंट नॉट बीन डिस्कस? मोविन गुदीन भायर स्टेटमेंट काडटा, मोविनान स्टेटमेंट काडला 80% रिजर्वेशन फॉर गोवन इज नॉट पॉसिबल म्हणून. अरे बाहेर काढता स्टेटमेंट, असेंब्लीन काड कर. तू इंडस्ट्री मिनिस्टर मध्ये येऊन सांग थंय आमकां. बरे डिमांड्साक आमी डिस्कस करपाचे, हे सेम कोलाचो इश्यू. आज आमी डिमांड्साक एनवायरमेंटान डिस्कस करपाचे. थंय तू कॅट मारता आनी असेंब्ली बेगीन सोपयता. बरें, इतले सगळ्यांनी बटन दामले, डिमांड्साच्या भावरात ते कितें उलयलें ना? सडनली ते सोपले कशे?
So I think the speaker is not being briefed properly. The legislature secretary is getting scared of BJP Dadagiri. And in the bargain, democracy is being murdered, raped in daylight and murdered. कितें जालां तें असेंब्लीन आनी हें कंटिन्युअस चालू आसा गेले ते चार पांच दिसांक कंटिन्युअसली हेंच चालू आसा की आयज ऑपोजिशनाचो जो आवाज आसा तो दामपाक सोदता खंय ना खंय उलोवपाकूच दिना आनी खंय ना खंय आमकां कट करता एवरी टायम कट करता आनी आयजूय सेम जालें जेन्ना हो सामको इम्पॉर्टंट विशय आसलो गोंयच्याचो बाबतीन त्री लिनियर प्रोजेक्ट रेजोल्युशन मांडलेले आयज त्या रेजोल्युशनाचेर खंय ना खंय वोटींग जावपाक जाय आयज ती वोटींग जाल्ली ना आनी डायरेक्ट वोटींग जायनासतना डायरेक्ट तेंचे स्पीकर उठोन गेलो मागीर आमकां एश्युरंस दिले की बाब आफ्टर ब्रेक ते वोटींग जातली म्हणून बट आफ्टर ब्रेकूय सेम जाले आनी मागीर डिमांडूय आमचे कॅन्सील केल्ले आसा सो जितले जे डिमांड आसा हे गोंयचे आख्खे जनतेचे डिमांड आसा आनी ते मांडपाक जाय आसले आनी कितें समज प्रॉब्लेम आसा कट मोशनाचे थ्रू कितें प्रॉब्लेम आसा त्यो आमी मिनिस्टरांक सांगपाक जाय आसली आयज तो मिनिस्टर धांवता आयज काब्राल धांवता आयज काब्रालाक आयकोपाचें ना लोकांचे लोकांचे विशय कितें आसा ते आयकोपाचें ना आनी काब्राल म्हणटा की आपूण सगळे खोशाचेर गेम आसा आपणाक नाका कोवचो तुका समज कोवचो नाका नाल्यार आयज वोटींग जावपाक जाय आसली आयज तूं कित्याक गेलो आनी बाकीचे सगळे थंड रावले ते सगळे सरकाराचे आयज तांकां सपोर्ट करता हे दिसता म्हाका समज सपोर्ट करनाले जाल्यार ते आमच्या वांगडा आसतले आयज हो तिकली लावन आमी फुडें सरल्या तशें तेवूय येतले आसले कारण सगळे आख्खे गोंयांत कोसो येतलो हे सिद्ध जाल्ले आसा आनी हो त्री लिनियर प्रोजेक्ट हे ऑलरेडी सुप्रीम कोर्टान जी हे दिला सीईसी रिपोर्ट जो दिल्लो आसा तितून ऑलरेडी दाखयल्ले आसा की कोशाक लागून हे त्री लिनियर प्रोजेक्ट जाता म्हणून इतले एक्सप्लेन केले इतले सांगले तरी पूण ते सांगता कोसो ना म्हणून कोसो येना म्हणून टुरिझमाक लागून म्हणटा आयज सद्याक टुरिझम चालू आसा टुरिझम चालू आसून बसून ते फकाणे करता फोटींगपणां सांगता आनी ही चालूच आसा तेंची कंटिन्युअसली आमी सगळे एज अ ऑपोजिशन म्हणून युनायटेड आसा ह्या जो हो मेन इश्यू आसा तो कोशाक लागून आनी हो कोसो समज गोंयांत येयलो ना गोंय काबार जातले आनी जे बाकीच्यो कंट्री आतां ऑस्ट्रेलिया पासून येदी व्हडली कंट्री पासून ओपोज करता बाकीच्यो स्टेटी तेंच्या पोटाचेर येवंक दिना सो इतलो घातक हो कोसो आसा आनी हे जाय तशें आपणाक मनमानी करता आनी गोंयचे जनते कडेन आयज खेळटा हे खेळप खंय ना खंय बंद जावपाक जाय आनी सरकारान आपणाचे दोळे ओपन करपाक जाय आनी ह्या एमएलएनी ओपन करपाक जाय हांव मागता हे जे बाकीचे जितले एमएलए आसा जेंच्या आयज वांगडा आमच्या रावंक ना तेंच्या घरा कडेन वयचो तेंच्या लोकांनी पावंक जाय तेंच्या घरा कडेन तेंकां सांगचे जे इल इफेक्ट कितें आसा कोयशाचे ते इल इफेक्ट सांगचे नाल्यार आमचे गोंय काबार जातले गोंयकार काबार जातले आनी फुडल्या पिगेक गोंयकार म्हूण दिसचीना हे आयज फक्त बिझनस लॉबी चालू करूं सोदता जे सेंट्रलाची लॉबी आसा जी बिझनसाची लॉबी आसा कॅपिटलिझम म्हणटा पळय हे कॅपिटलिझम चालू करूं सोदता आनी कॅपिटलिझमाच्या नांवान गोंय आमचे विकून उडयतले आनी गोंयकारांक काबार करून वयतले आयज जे आमचे जे हेल्थ आसा हो हेल्थ खंय ना खंय काबार जातलो आनी फुडले जे एनवायरमेंट सोडूनच दी आमीच काबार जातले हे लोकांनीही सांगपाक जाय ह्या आमदारांकूय सांगपाक जाय तेंकाय पटोवन दिवपाक जाय बाबा कोसो कितें आसा तो आनी कोसो कित्याक नाका तो भाजपकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही त्यांना मोठी राजकीय उलथापालथ करायची आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी केलाय. काँग्रेस नेते एकसंघ असल्याने भाजपचे मनसुबे पूर्ण होत नाहीत असा विश्वासही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी व्यक्त केलाय. आमची काल ऑल इंडिया सगळे प्रेसिडेंट आणि जनरल सेक्रेटरीची काल मीटिंग आशिली फॉर भारत छोडो यात्रा रिगार्डिंग आवर ऑर्गनायजेशनल इलेक्शन आणि ताज्या उपरांत मागीर रिगार्डिंग गोवा पॉलिटिकल क्रायसीस वी हॅव डिस्कस्ड. ओके कितें सर डिस्कस एक्झॅक्ट केलं म्हणजे गोवा रिगार्डिंग कितें हायकमांडाचे कितें व्ह्यू आहा सध्या गोंयान जे सिच्युएशन आसा लास्ट वन वीक ते मुकुल वासनीक आयिल्ले सो तांच्या बरोबर अलॉंग वीथ के सी वेणुगोपाल वी हॅड अ लॉंग लेंथी डिस्कशन आय मीन हाव टू गो अबाउट फाडलो फुडलो सी एल पी लिडर कोण आसचो कशें आसचो सो प्रोबब्ली नेक्स्ट वीक आनी एक मिटींग आसतली एन्ड आफ्टर दॅट वील टेक अप. तुमी म्हणटा की तुमी काल डिस्कस केला सगळे बट हांगा आनी दुसरे आतां रुमर्स परत स्टार्ट जाले की आयज कितें तरी घडामोडी सांगच्यो घडपाच्यो आहा. बीजेपी हे एवरी डे ट्राय चालू तेंचे प्रेशर करप चालूच आहा आमच्या आमदारांक एवरी डे ते प्रेशर करतात आय मीन इनफॅक्ट तांचो जो फिगर आहा तो एवरी डे वाडता जसो त्या सायडीन रुपी पडटा तसो ह्या सायडीन तांचो जो ऑफर आहा ती वाडता एवरी डे. पण तुमचो रुपी पडटा स्टॉप बीजेपी शूड एक्सेप्ट हेल्दी ऑपोजिशन. आतां तुमी असेंब्लीन पळयला आसतले दे आर नॉट एबल टू आन्सर टू अवर क्वेश्चन वॉट वी आर पुट बट बीजेपी खंय तरी हे सगळे दामपाक लागून दे वॉन्ट टू फिनिश एन्ड कील ऑपोजिशन
सो आय थिंक दे शूड रिस्पेक्ट डेमोक्रसी, दे शूड रिस्पेक्ट द मँडेट ऑफ पीपल अँड स्टॉप पुटिंग प्रेशर्स ऑन एमएलए. बट सर ते प्रेशर घालतले, तुम्ही तुमच्या आमदारांक कसे इंटेक्ट दवरले? कितले प्रेशर घातले म्हणून आमचे जे आमदार असा पळय दे विल नॉट सकम टू द प्रेशर, दॅट इज वॉट आय. सो आयज बीन जे किती जावपाचे असे बी म्हणतात तसे काय कालू चालू आहात, पूर्वी चालू आहात, सो दॅट इज गोईंग ऑन. सो हाऊ यू आर कंट्रोलिंग टू युअर एमएलए? आय एम व्हेरी कॉन्फिडंट अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट माय एमएलए, दे आर नॉट गोईंग एनीवेअर. दे बिलीव्ह दॅट लोकांनी त्यांना निवडून हाडला, लोकांनी त्यांचे एक विश्वास धरून त्यांना निवडून हाडिले असा. सो तसे काय जाऊपचे, आय मीन तुम्ही म्हणले की परत मिटिंग असा म्हणत होता. सो नेक्स्ट वीक सीएलपी लीडर केन्ना डिसाईड येतलो, कितको टाइम येतलो? आणि ना मे बी नेक्स्ट वीक परत एक मिटिंग असा. सो आमचे जे नव आमदार असतात, सो अगेन वील हॅव वन मोर सीएलपी मिटिंग आणि कन्सेन्सेसन जे त्या आमदारांक नव आमदारांक किती जाय दॅट वी वील टेक दॅट मॅटर टू द हायकोर्ट. सो एक्झॅक्ट किती डिमांड नऊ जण आहात आमदार तुमच्या पाय, ते किती म्हणतात, किती त्यांची चल बिचल चालू आहात अजूनही? नऊ आमदारां भितर तशी बिचल बिचल चालू ना, ओनली दॅट तुका सांग तशें की बीजेपी जे आसा पळय ते खंय तरी तांकां प्रेशरायज करता इन टर्म्स ऑफ ह्यूज सम ऑफ मॉनिटरी बेनिफिट्स दे आर ऑफरींग. दे आर सेईंग की तुम्ही आमच्या बरोबर आयल्ले आणि आम्ही तुमचे केसी घालतले, हे घालतले. सो ऑल सॉर्ट ऑफ थिंग्स आर गोईंग ऑन, अजून चालू आहे, अजून चालू आहे. आय अपील टू द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर दॅट यू शूड इंटरव्हीन, व्हॉट इज गोईंग ऑन? डोंट यू वॉन्ट अ हेल्दी डेमोक्रेसी? अरे रिस्पेक्ट करा मरे लोकांचं मँडेट, परत परत तीच किती. आय मीन यू ऑल डीड इन 2019, आय थिंक दे शूड स्टॉप इट. ते दुसरे वटेन प्रदेशाध्यक्ष बीजेपीचो म्हणटा की आमकां इंटरेस्ट ना, आम्ही जर केले जाल्यार सारखे तांकां हाडपाचेच म्हणटा, अशी भाषा उलयता ते. बीजेपी बीजेपी डायरेक्ट यू कॅन मेक आउट फ्रॉम हिज डायलॉग नो. सो इंटेंट वॉज देर, तुका इंटेंट इज देर. आय थिंक दे शूड स्टॉप. ते सक्सेसातले पळोवन तुमकां दिसता ते सक्सेसातले हाडपाक तसो आमकां सक्सेस फर्स्ट अटेम्प्ट तांचो जावं ना, तांचो सेकंड अटेम्प्टूय जालो. सो वी वील मेक शुअर आमचे जे आमदार जे फर्स्ट टायम आयला पळय दे आर व्हेरी स्ट्रॉंग अँड दे आर व्हेरी फर्म. ओके, ते लोकांनी त्यांना निवडून हाडले असा आणि मला खात्री आहे की ते लोकांचा विश्वास जे आहे तोडतो. सो ते कितले अटेम्प्ट करू पण ते सक्सेसफुल झाले म्हणतो. केंद्र सरकारकडून 15 जुलैपासून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून 15 जुलैपासून पुढील 75 दिवस 18 ते 59 वयातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांकडून मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळतोय. या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जणांनी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन आरोग्य खात्यासह आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी केलं आहे. देशात कोरोना महामारीचा उद्रेक अद्याप संपायचं नाव घेत नाही आहे. दररोज नवनवीन प्रकरणं समोर येत असून हा आकडा दिवसेंदिवस अधिक वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शुक्रवारी देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. 15 जुलैपासून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. याच दिवसापासून पुढील 75 दिवस नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याची मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर सर्व प्रौढांना हा मोफत बूस्टर डोस मिळतोय. दरम्यान कोरोना संक्रमणामुळे होणारे मृत्यू तसंच गंभीर लक्षणे रोखण्यासाठी कोरोनाविरोधी लसीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. यामुळे आरोग्य मंत्रालयानं लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांवर आणलंय. यासोबतच केंद्रानं प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान 18 वर्षावरील व्यक्ती आता कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन घेऊ शकणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जणांनी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन आरोग्य खात्यासह आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी केलंय. आयज आमचे कडेन कोविडाचे केसीस स्लायटली वाड जावपाक लागली. ह्या निमतान हांव लोकांक सांगूं सोदतां की लोकांनी कोवीड वॅक्सिनेशन आसा जो फस्ट डोस सेकेंड डोस आनी प्रिकॉशनरी डोस हो घेवचो. आनी वॅक्सीन एकच जें आसा आमचे कडेन प्रिवेंट करपाक वो सिरियस कॉम्प्लिकेशन जावपाचें जें प्रिवेंट करपाक एकूच रस्तो आसा. आनी ताका लागून ह्या सगळे जे लोकांनी अजून पर्यंत फर्स्ट डोस सेकेंड डोस प्रिकॉशनरी डोस ज्या घेवना तेंच्यांनी घेवचो. आयज पासून जे गव्हर्मेंटान आजादी का अमृत महोत्सव जन अभियान चालू केल्लें आसा, जो आयज पासून 15 जुलै ते 30 जुलै पर्यंत हे
आमच्या सेंटरान डेली हे वॅक्सीन चालू आसा, कोविशिल्डाक वॅक्सीन दितले 9 ते पर्यंत 4:30 पर्यंत आमी हे वॅक्सीन दितले. तितून डिफरन्स आसा वो आमी पयलो प्रिकॉशनरी डोस जो आमी 9 महिन्यांनी दितालो तो आतां आमी 6 महिन्यांनी केल्लो आसा. जो ज्यांच्यानी सेकेंड डोस दिल्या उपरांत 6 महिने जाला तेंच्यानी आतां बेगोबर येवन हे आमची दिसाचे 15 days दिल्ले आसात तेंच्यानी वो डोस प्रिकॉशनरी घेवचो आनी आपूण प्रोटेक्शन दवरचें आपल्याक चव करून ताचे परत एक दीस तेतून ती हे जे सिवियर फॉर्म आमकां कॉम्प्लिकेशन जावपाची ती आमकां कमी जातली. सो फ्रॉम टुडे द गवर्मेंट हॅज अलावड अस टू वॅक्सिनेट बेनिफिशरीज विथ अ बुस्टर डोस बिलो द एज ग्रुप ऑफ 60. इयर बिफोर फ्रॉम जानेवारी वी हॅज स्टार्टेड गिविंग प्रिकॉशनरी डोस ऑर बुस्टर डोस टू पर्सन्स अबाव 60 इयर ऑफ एज, देन हेल्थ केअर वर्कर्स अँड फ्रंटलाईन वर्कर्स. बट फ्रॉम टुडे टील एंड ऑफ सप्टेंबर 75 days वी आर गोईंग टू गिव बुस्टर डोस टू पीपल इन द एज ग्रुप ऑफ 18-59 एट गव्हर्मेंट सेंटर्स. दे वर अलाउड टू टेक इन प्रायव्हेट बिफोर दिस, सो पीपल आर हॅप्पी. बट सिन्स इट स्टार्टिंग फ्रॉम टुडे ओनली वी हॅव नॉट ड्रॉन अ व्हेरी गुड रिस्पॉन्स एज येट बिकॉज वी हॅव टू मेक अवेअरनेस. And as of today, since morning, 16 people have taken doses at Primary Health Center Aldana, out of which 8 are above 60 and 9 are below 60. Today I have planned a meeting with my sub-center staff also, and we are going to brief them also and tell them also to spread the message, and we will organize more sessions at the sub-center level also, because then it will be easier for the people of the locality to have it in their own area. So, since the thing has started from today only, we are still in the process of planning the sessions, and the doses will be given every day except for Sundays and holidays. As the message spreads, I am hopeful that more and more people will come ahead and take the booster dose. But my third booster dose after my 2 doses of vaccination, and I am feeling very good, and I am very happy that the government has allowed it to be free for us in this age group. And that's why I quickly came and got it done. And I'm feeling better, and I just have to do my waiting for half an hour, and then I can go home. Thank you. Yes. सो आजच्या आमचे हांगा आझादी का अमृत महोत्सवाच्या अंडर 75 days वॅक्सिनेशन ड्रायव्ह सुरू झाल्ले आसा. हे वॅक्सिनेशन ड्रायव्ह जे आसा ते 18-59 years ऑफ एज ह्यांच्या खातीर स्पेशली केल्ले आसा. सो आतां आजूच चालू जाला, सो प्रतिसाद बरो आयला असो. आणि तुमकां सगळ्यांक मागणी करता हांव की ह्या अमृत महोत्सवाचो बेनिफीट तुम्ही सगळ्यांनी घेवचो. सो कितलीशी टोटल येयल्या सकाळच्या? सकाळच्यान 10 झाले असतले आणि येत असा, अजून कंटिन्यू चालू असा. 15 जुलै से लेके 30 सितंबर 2022 70 अमृत महोत्सव हम शुरू कर रहे हैं, शुरू हुआ है आज से, एंड ये लगातार 75 days चलेगा. एंड इसमें ये मुख्य उद्देश्य ये है कि 15 से लेके अभी तक हमने हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स को और 60+ सीनियर सिटीजन को प्रायोरिटी डोज वैक्सीनेशन फ्री ऑफ कॉस्ट देते थे. अभी नौ गवर्नमेंट ने अनाउंस किया था 18 years to 59 years को इस एज ग्रुप में है सबको फ्री वैक्सीनेशन प्रिकॉशनरी डोज दिया जाएगा. एंड इस पहले गैप होता था 9 months गैप रिड्यूस्ड बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया टू 6 months और 26 weeks और 26 weeks फ्रॉम द डेट ऑफ सेकेंड डोज. सो आपके माध्यम से मैं आपको ये इन्फॉर्म करना चाहता हूँ जनरल पब्लिक सिटीजन्स टू अलाउ सिटीजन्स है जिसके लिए प्रायोरिटी डोज पेंडिंग है 30 सितंबर तक उसको सबको ये वैक्सीनेशन प्रिकॉशनरी डोज अवेल कर दें. इसी तरह साउथ गोवा में साउथ गोवा डिस्ट्रिक्ट में करीब करीब 5,59,667 प्रिकॉशनरी डोज सिटीजन्स को पेंडिंग है 30 सितंबर तक करना है. आमचे गोयचे जनतेक, आयज आमचे गोयचे जनतेक हांव सांगूंक सोदतां की आमचे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी
यांनी एक वेगळे तरेचे इनिशिएटिव्ह आजादी का अमृत महोत्सव या निमित्तान आज या तरेचे इनिशिएटिव्ह घेतल्या की सगळे आमचे देशाची जनता आणि आमचे जे यूथ फ्रॉम 18 राईट अप टू 59 आमचे जे पॉप्युलेशन स्पेक्ट्रम हा यांना सगळ्यांक फ्री बूस्टर डोस दिवपाचे पहिले ठरले असं पहिले तुम्ही पळले की प्रायव्हेटान वचून थोड्या लोकांक घेऊची परिस्थिती आशिल्ली पण आज सरकार केंद्र सरकारान निर्णय या निर्णय घेतलेला असा आणि खंयच्याच देशान ह्या तरेचे निर्णय घेऊक ना पण आज परत एकदा सांगता हा आजादी का अमृत महोत्सवच्या निमित्तान देशाचे प्रधानमंत्रीन आमचे पूर्ण पॉप्युलेशन जे असा 18 to 59 त्यांना फ्री बूस्टर डोस दिवपाचे केले असा आणि एक हा सांगू सोदता आमच्या गोयचे जनते ह्या तरेची संधी परत परत गावची ना आणि प्रत्येक व्यक्तीक प्रत्येक सिटिझनाक हा अपील करता की परत एकदा आम्ही पळयता की नवे नवे तरेचे व्हेरियंट येतात म्हणून एक सेफ्टी प्रिकॉशनरी मेजर आणि सेफ्टी खातीर प्रत्येकाची सेफ्टी खातीर प्रत्येकाच्या घरात आमच्या भुरगे असा यूथ असा आई वडील असा कोणाक कोमॉर्बिडिटी असा तुम्ही वचून ते बुस्टरचो तुम्ही लाभ घेऊचो बुस्टर इंजेक्शन आम्ही दितले फ्री ऑफ चार्ज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज मेकिंग इट अवेलेबल टू द पीपल ऑफ द स्टेट ऑल ओव्हर द कंट्री बिटवीन द सेगमेंट ऑफ 18 to 59 अँड मोस्ट इम्पॉर्टंटली इज वी हॅव ऑलरेडी हॅड अ रिव्ह्यू मिटिंग डॉक्टर बोरकर इज इन्चार्ज ऑफ द वॅक्सिनेशन अवर वॅक्सिनेशन टीम इज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब अर्लियर अँड वी विल ट्राय टू फिनिश इट अँड ऑल्सो दे हॅव गिव्हन अस अ टाइमलाईन दॅट विदिन 75 days दॅट यू हॅव टू फिनिश द वॅक्सिनेशन फॉर द पॉप्युलेशन बिटवीन 18 to 59 अँड आय एम कॉन्फिडंट अवर टीम आर हेडेड बाय डॉक्टर बोरकर अँड डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर गीता काकोडकर विल मेक शुअर दॅट दिस प्रोग्राम and the vision of the honorable prime minister of ensuring that every population between every person between 18 and 59 gets the benefit of this booster dose sir booster वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाइव नातं गोव्याचं देणं मराठीचं